भिंगारमध्ये अवैध धंद्यांचा सुसुवाट, भाणांचा अवैध धंद्यांना पाठबळ. पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, जरा भिंगारच्या हद्दीमध्ये देखील लक्ष घाला आणि कारवाई करा. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हत्तीमध्ये अवैध धंद्यांचा सुसवाट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अवैध धंद्यांमध्ये बिंगो, जुगार, मटका, अवैधरित्या दारू विक्री जोमाने सुरू आहे. या अवैध धंद्यांना भानादादा पाठबळ देत असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये उपस्थित होऊ लागली आहे. भिंगारमध्ये अवैध धंदे रासरोसपणे सुरू आहेत. या अवैध धंद्यांवर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ही दुर्लक्ष करत आहेत. या अवैध धंद्यांवर अभय कोणाचा? या अवैध धंद्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, भिंगारला कारवाईचा मुहूर्त कधी लावणार? याकडे सर्व भिंगारकरांचे लक्ष लागून आहेत. भिंगारमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट, भाणाचे अवैध धंद्यांना पाठबळ. पोलीस ठाण्याचे निरीक्षक कारवाई करण्यात हतबल. पोलीस अधीक्षक पाटील साहेब भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष घाला. अवैध धंद्यांना चोप लावून कायदा सुव्यवस्था टिकवणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य, मात्र याच कर्तव्यात ते कसूर करतायत. मटका, जुगार याकडे होणारे पोलिसांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि अर्थपूर्ण वाटाघाटीमुळे शहरात अवैध धंदे फोफावले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर अवैध धंद्यांवरती कारवाई करण्यापेक्षा त्यांना छुप संरक्षण देण्याचं काम पोलिसांकडनं सुरू आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यामुळेच रासरोसपणे भिंगारमध्ये मटका, जुगार, अवैध दारू विक्री अशा प्रकारे अवैध धंदे सुरू आहेत. या अवैध धंदे चालकांना भाना पाठबळ देत असल्याचं चर्चा देखील सुरू आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांनी अवैध धंदा चालकांवरती कारवाई करण्याचा मुहूर्त कधी लागणार आहे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. साहेब अवैध धंदे चालकांवरती लाख मोलाचा पडदा टाकतात. रासरोसपणे खुल्याआम भिंगारमध्ये चौकात चौकात अवैध धंदे सुरू आहेत. अवैध धंद्यांमुळे मोठ्या प्रमाणात भिंगारमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला आणि नागरिकांना होतोय. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, तुम्ही तरी या अवैध धंद्यांकडे आता आवर घाला आणि लक्ष घाला अशी आर्त हाक आता नागरिक करतायत. भानाच्या या आर्थिक वाटाघाटीमुळे साहेबांनी डोळ्यावरती पट्टी बांधली आहे. अवैध धंदे चालकांकडनं भाना लाखोचा मलिदा गोळा करतोय. शहरात भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिनबोबाट अवैध दारू, बिंगो, मटका अड्डे सुरू आहेत. भिंगार पोलिसांच्या हद्दीतील भिंगार टाकीच्या जवळ शुक्रवार बाजार, मारुती मंदिर, वडारवाडी, विजय चौक, कापूरवाडी, बुराणगर, नागरदेवळे असे अनेक ठिकाणं ज्या ठिकाणी अवैध धंद्यांचा सुसुवाट सुरू आहे. सर्वसामान्यांच्या नजरेत येणारी ही बाब पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही, पण पोलीस प्रशासन कारवाई करण्यात हतबल होत आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब भिंगार पोलीस ठाण्याच्या हातीत आता तरी लक्ष घाला असं नागरिक म्हणतायत. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.